Dear students, this is the lecture of English compulsory BA first year, and we were discussing the last poem of your syllabus, which is there on page number 119, page number var ji kavita hai na, ti kavita apan abhyasat hoto, and the title of the poem is Oh My Love Is Like a Redded Rose. Okay, this poem is by Robert Burns, who was an important Scottish poet. So was a 19th century Scottish, 18th century Scottish poet, and his contribution in English literature is very, very extensive, very, very important. And as I told you yesterday, so this Robert Burns, this poet, wrote in Scottish dialect. डायरेक्ट म्हणजे एखाद्या भाषेची प्रादेशिक जी म्हणजे काय पोटभाषा वगैरे असते किंवा प्रादेशिक भाषा जी असते ना इट इज कॉल्ड ॲज डायलेक्ट ओके सो दिस पोएम इज रिटन इन स्कॉटिश डायलेक्ट इंग्लंडमध्ये एक स्कॉटलंड नावाचा प्रांत आहे त्या ठिकाणी म्हणजे असणारा हा कवी होता त्या ठिकाणचा त्या ठिकाणी जन्म झालेला होता या कवीचा रॉबर्ट बर्न्स And he is one of the very, very important poets from English. तर आपण याची या कवीची जी कविता आहे ना ओ माय लव्ह इज लाईक अ रेडेड रोज पेज नंबर 120 तुमच्या समोर जे पेज दिसतंय ना सो दिस इज पेज नंबर 120 and as I told him, in this poem, there are total 4 stanzas. There are 4 stanzas in the poem. Out of those, I have completed... Out of those 4, I have completed 2 opening stanzas. So the first stanza and second stanza we have already discussed. तर आपण पाहिलेलं आहे सो हाऊ दिस लव्हर प्रियकर लव्ज हेज बिलवेड त्याच्या प्रेयसीवर किती अत्यंतिक अतिशय उत्कट अशा प्रकारचं जे प्रेम आहे ना तो या कवितेच्या माध्यमातून ते प्रेम व्यक्त करतोय सो इन द ओपनिंग स्टांजा The speaker in the poem compares the intensity of his love with a newly sprung red rose. जून महिन्यामध्ये उमललेल्या अतिशय सुंदर अशा लाल रंगाच्या गुलाबाशी तुलना म्हणजे काय स्वतःच्या प्रेमाची करतो आणि त्यानंतर तो असं म्हणतो की अतिशय सुमधूर अशा आवाजामध्ये एखादी म्हणजे धून लावावी एखादं संगीत वगैरे वाजवावं तशा म्हणजे पद्धतीचं म्हणजे माझं प्रेम आहे पण दुसऱ्या स्टांजामध्ये कसं होतं पहा तर तो म्हणतो की द आर्ट फेअर म्हणजे तू अतिशय सुंदर आहे सुंदर आहेस आणि तुझी तब्येत सुद्धा अतिशय सशक्त अशा प्रकारची तू मुलगी आहेस बोनी आणि तुझ्या माझ्या प्रेमामध्ये मी अखंड बुडालेलो आहे आणि तोपर्यंत मी म्हणजे तुझ्यावर प्रेम करत राहीन जोपर्यंत सगळे समुद्र कोरडे पडणार नाहीत समुद्र कोरडं पडणं कोरडे पडणं शक्य नाही सेम वे मी तुझ्यावर प्रेम करायचं थांबवणं ते सुद्धा म्हणजे काय शक्य नाही थांबणं शक्य नाही प्रेमाच्या बाबतीमध्ये तर मी तुझ्यावर म्हणजे प्रेम करत राहणार आहे तर मी मागच्या म्हणजे लेक्चरमध्ये सांगितलं होतं थ्रू आउट द पोएम दॅर इज वन फिगर ऑफ स्पीच दॅट इज क्वाईट प्रॉमिनंट कुठला अलंकार या ठिकाणी अतिशय पुन्हा पुन्हा येतो त्या अलंकाराचं नाव सुद्धा मी सांगितलं होतं हायपरबोल म्हणजे अतिशोक्त अलंकार अतिशोक्ती आपण मराठीमध्ये म्हणतो ना काल उदाहरण दिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये तर सगळं अतिशोक्ती आहे म्हणजे समुद्र ज्याप्रमाणे कोरडे पडू शकणार नाहीत त्याप्रमाणेच म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करणं थांबवणं शक्य नाही दिस इज द मॅटर ओके सो इट वॉज द सेकंड स्टांजा आता तिसरा स्टांजा पाहूया Till all the seas gang dry,
टिल ऑल द सीज बिकम ड्राय, सगळे जगातले सगळे समुद्र कोरडे पडेपर्यंत मी तुझ्या प्रेम करणार आहे. आता रिपीट करतोय मागच्या स्टांजामधलंच. टिल ऑल द सीज गॅन ड्राय माय डियर अँड द रॉक्स मेल्ट विथ द सन. सगळे समुद्र या जगातले सगळेच्या सगळे समुद्र कोरडे पडेपर्यंत हे माझ्या प्राणप्रिय मी तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे. पहिली ओळ्यातली अँड द रॉक्स मेल्ट विथ द सन. कधी पहा म्हणजे तिसरा स्टांजा समोर दिसतोय तुमच्या स्क्रीनवर. तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार आहे जोपर्यंत म्हणजे काय सूर्यामुळं हे सगळे जे खडक आहे दगड आहे जोपर्यंत वितळणार नाहीत तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. त्यामुळे असं शक्य आहे का म्हणजे सूर्यानं म्हणजे दगड किंवा खडक वितळून जाणं शक्य ज्याप्रमाणे नाही ते थोडंच म्हणजे बर्फाचे बनलेले आहेत. जर बर्फाचे बनले असते तर सूर्यांच्या त्या तीव्र किरणामुळे ते मेल्ट झाले असते ते विरघळून गेले असते. पण मी तुझ्यावर तोपर्यंत प्रेम करणार आहे जोपर्यंत सगळ्या समुद्रामधलं पाणी आटणार नाही समुद्र कोरडे पडणार नाहीत. एक बाब जोपर्यंत सूर्यानं म्हणजे सूर्याच्या त्या तीक्ष्ण अशा किरणांनी जगामधले जे काही दगड आहेत ते वितळणार नाहीत तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. म्हणजे समुद्र कोरडे पडणं शक्य नाही. सिमिलरली melting of the rocks because of the sun it is not possible. तर सूर्याच्या तीक्ष्ण अशा म्हणजे काय किरणामुळं दगड सुद्धा म्हणजे वितळणं ज्याप्रमाणे शक्य नाही त्याप्रमाणे मी तुझ्यावर प्रेम करणं थांबवणं हे शक्य नाही. प्रेम करतच राहणार आहे. टिल ऑल द सीज गॅन ड्राय माय डियर अँड द रॉक्स मेल्ट विथ द सन अँड आय विल लव्ह दी स्टिल. दी मीन्स यू सांगितलंय. अँड आय विल लव्ह दी स्टील माय डियर तोपर्यंत स्टील म्हणजे तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार आहे कधीपर्यंत बघा. अँड आय विल लव्ह दी स्टील माय डियर व्हाइल द सँड्स ऑफ लाईफ शॅल रन. ओके म्हणजे जोपर्यंत हे जीवन आहे त्या जीवनाच्या शेवटापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्या वाळूच्या घड्याळी असायच्या पहा पाल अगोदर असं ठेवायचं आणि ती वाळू संपली की परत तिला उलटं ठेवायचं आणि म्हणजे काय परत तिचं म्हणजे घड्याळ ते सुरू व्हायचं. इन दिस वे म्हणजे ज्या जोपर्यंत आपलं आयुष्य किंवा जोपर्यंत माझं आयुष्य आहे या म्हणजे काळापर्यंत म्हणजे माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार आहे. जोपर्यंत मी म्हणजे मरणार नाही ना त्या म्हणजे मरण्याच्या क्षणापर्यंत मी तुझ्यावर अत्यंतिक अशा पद्धतीचं उत्कट अशा पद्धतीचं प्रेम करणार आहे. ओके तर ही अशा प्रकारची बाब आहे. अँड आय विल लव्ह दिस स्टील माय डियर व्हाइल द सँड्स ऑफ लाईफ शॅल रन. सँड ऑफ लाईफ म्हणजे काय जीवन. ओके तर जोपर्यंत म्हणजे माझं जीवन आहे जोपर्यंत म्हणजे माझ्या म्हणजे शरीरामध्ये प्राण आहे त्या म्हणजे प्राण असण्याच्या क्षणापर्यंत मी तुझ्यावर अत्यंतिक अशा पद्धतीचं प्रेम करणार आहे. ओके सो इट इज द थर्ड स्टांजा. आता शेवटचा स्टांजा पहा. अँड फेअर दी व्हील. ओके सो फेअर दी व्हील म्हणजे आपण फेअरवेल म्हणत नाही का फेअरवेल म्हणजे निरोप देणे गुड बाय टाटा आपण करायला लागतो पहा. इट इज कॉल्ड ॲज फेअरवेल. ओके हे व्हील म्हणजे ही स्कॉटिश इंग्लिश आहे स्कॉटिश डायलेक्ट आहे. स्कॉटलंड नावाच्या प्रांतामध्ये जी इंग्लिश बोलली जायची ती इंग्लिश आहे त्यामुळे अशा पद्धतीचं वेल ऐवजी व्हील लिहिले त्यांना. आपण आता कसं करतो पहा. ओके आता औरंगाबादचे लोक म्हणजे खड्ड्याऐवजी गड्डा म्हणतात की नाही. ओके गड्डा म्हणणं म्हणजे औरंगाबादची म्हणजे भाषा आहे तशाच पद्धतीनं वेल ऐवजी व्हील म्हटलंही म्हणणंही स्कॉटलंडची भाषा आहे. अँड फेअर दी व्हील माय ओनली लव. एकमेव असं माझं तो प्रेम आहे त्यामुळे तुला गुड बाय टाटा आपण नंतर भेटू या अर्थानं म्हणजे फेअरवेल म्हणजे निरोप देतो तो तिला. अँड फेअर दी व्हील माय ओनली लव अँड फेअर दी व्हील अवाईल. समोर दिसते पहा चौथा स्टांजा.
अवाईल म्हणजे काही काळापुरतं, काही क्षण, काही काळ, काही वेळ, म्हणजे काही काळापुरतं म्हणजे काय, तुला गुड बाय, तुला टाटा, काही काळापुरतं, जास्ती वेळ नाही. अँड फेअर दी व्हील माय ओनली लव, अँड फेअर दी व्हील वाईल, काही काळापुरतं तुला गुड बाय, म्हणजे कायमस्वरूपी मग गुड बाय यामुळं करणार नाही की माझ्या म्हणजे श्वासा शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार आहे त्यामुळे तुला गुड बाय म्हणणार नाही पण काही काळापुरतं गुड बाय म्हणणार आहे, मला जावं लागते कुठेतरी. अँड फेअर दी व्हील माय ओनली लव, एल यू व्ही स्कॉटिश डायलेक्ट आहे, स्कॉटिश म्हणजे इंग्लिशमध्ये असं लिहितात एल यू व्ही. अँड फेअर दी व्हील वाईल अँड आय विल कम अगेन, विल म्हणजे निश्चित मी येणार आहे, विल आय विल कम म्हणजे काय मी निश्चित येणार आहे 100%. जेव्हा आपणाला एखाद्या बाबतीत खात्री असते त्यावेळेस आपण विल म्हणतो विल. अँड आय विल कम अँड आय विल कम अगेन माय लव, तर हे माझ्या म्हणजे प्राणप्रिय निश्चितपणे तुझ्याकडे मी 100% वापस येणार आहे, येईन आणखी परत. अँड आय विल कम अगेन माय लव, पुन्हा येईन अगेन, दो इट वर 10,000 माईल, मैल माईल म्हणजे मैल, मी तुझ्याकडे परत एकदा येणार आहे जरी मला 10,000 मैलाचं अंतर पार करून यावं लागलं तरी सुद्धा मी तुझ्याकडे येऊन पोहोचणार आहे. ओके, या अर्थानं की तुझ्या आणि माझ्या प्रेमामध्ये हे जे अंतर आहे हे अंतर खऱ्या अर्थानं म्हणजे अडथळा ठरू शकणार नाही. तू हजारो किलोमीटर दूर असलीस तरी चालेल, हजारो मैलावर तू असली तरी सुद्धा मी तुझ्यापर्यंत येऊन पोचणार आहे, अशा पद्धतीचं वचन तो तुला तो तिला देतो. आणि या ठिकाणी कविता म्हणजे शेवटाला येते. अँड फेअर दी व्हील माय ओनली लव, ओके, आणखी कुणावर याचं प्रेम नाही, तिच्या एकटीवरच म्हणजे एकटीवरच प्रेम करतो तो. अँड फेअर दी व्हील माय ओनली लव, अँड फेअर दी व्हील व्हाईल, तुला काही काळापुरतं गुड बाय टाटा. अँड आय विल कम अगेन माय लव, मी पुनश्च एकदा येणार आहे, पुन्हा एकदा येणार आहे, मी आता जाईन आणि तिकडंच निघून जाईन या अर्थानं नाही, तर निश्चितपणे मी परत येणार आहे. अँड आय विल कम अगेन माय लव, दो इट वर 10,000 माईल, तिथे ॲपॉस्ट्रॉफी वगैरे देऊन काही काही लेटर गाळलेले असतात, पहा. आय विल ऐवजी आय नंतर ॲपॉस्ट्रॉफी कॉमा देतो आणि डबल एल आपण ज्याप्रमाणे लिहितो ना तशाच पद्धतीनं दो जी एच गाळून त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी दिलेला आहे, दो शेवटची ओळ. दो इट वर 10,000 माईल, हजारो किलोमीटर अंतरावर तू असलीस तरी सुद्धा मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे, कारण माझं प्रेम अतिशय गंभीर आहे, माझं प्रेम अतिशय उत्कट अशा प्रकारचं प्रेम आहे, त्यामुळं माझं प्रेम इतर लोकांसारखं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं मी तुझ्यावर अत्यंत उत्कटतेनं गांभीर्यानं प्रेम करतो, त्यामुळंच तुझं आणि माझं नातं हे अतिशय अविभाज्य अशा प्रकारचं नातं आहे, एकमेकाविषयी शिवाय आपण जगू शकणार नाहीत अशा पद्धतीचं आपलं नातं आहे, त्यामुळे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर निश्चितपणे प्रेम करणार आहे, तर थोड्या काळापुरता तुझ्यापासून दूर जाईन, परत म्हणजे तुझ्याकडे येईन, हजारो किलोमीटरचं अंतर तुडवत जावं लागलं तरीसुद्धा मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेन. सो दिस इज द पोएम. तर ही ओरिजिनल कविता वाचा आणि याच्याखाली पेज नंबर 121 काही थीम वगैरे दिलेले आहे ते सुद्धा वाचा. कवी कुठला होता, कवीचा जन्म मृत्यू कधी झाला, कवीनं काय काय वगैरे लिहिलं पहिल्यांदा दिलेलं असतं पहा, म्हणजे त्या कवीविषयी लेखकाविषयी माहिती दिलेली असते प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला, हे सगळं वाचायचं कारण हेच तुमच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. ओके, ठीक आहे, आता अशा पद्धतीने ही आपली शेवटची कविता संपली आहे, यानंतर पुढचा टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.